हरियाणातील चित्र बदलत आहे. कलांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर आहे. पिछाडीवर असलेल्या भाजपनं आता कमबॅक केलाय. हरियाणात सध्या काँग्रेस 49 जागांवरती आघाडीवर आहे, तर भाजप 45 जागांवरती आणि इतर पक्ष हे 6 ठिकाणी आघाडीवरती आहेत. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर हरियाणामध्ये काँग्रेस आघाडीवरती होतं, मात्र आता भाजपनं कमबॅक केलाय, चांगलीच मुसंडी मारली आणि 45 जागांसह भाजप आघाडीवरती आहे, तर काँग्रेस 49 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे. विशाल सवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देतील. विशाल, आता सध्या आपण पाहिलं हरियाणातील चित्र अत्यंत फास्टपणे असं बदललेलं आहे. भाजप 45 जागांवरती आघाडीवरती आलंय, कसं पाहता याकडे? खरं पाहिजे तर अगदी सकाळपासून जर कल पाहिले तर कलांमध्ये, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप जे आहे ते पिछाडीवरती असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र जसजसे कल पुढे सरकत गेले, जसजसे कल वाढत गेले, तसतसं भाजप जे आहे ते पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे भाजपने, आणि काँग्रेस जे आहे ते पिछाडीवरती जाताना दिसून येत आहे. खरं तर हरियाणामध्ये यंदा भाजप विजयाची हॅट्रिक मारेल का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता. कारण जे एक्झिट पोल पाहिले तर एक्झिट पोलमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की यंदा हरियाणामध्ये काँग्रेस जे आहे ते बाजी मारताना चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत होतं. मात्र हे एक्झिट पोलचं जे चित्र आहे ते संपूर्णपणे फोल होताना या ठिकाणी दिसतंय. कारण आता जे कल समोर येत आहेत, ताजे जे कल समोर येत आहेत, त्या कलांमध्ये भाजपने जे आहे ती मुसंडी मारली. भाजप मुसंडी मारेल आणि भाजप हॅट्रिक करेल का याकडे लक्ष आहे. काँग्रेसला पीछे हाट करत, काँग्रेसची पीछे हाट होत आता भाजप हरियाणामध्ये आघाडीवर असल्याचं दिसत आहे. धन्यवाद विशाल या सविस्तर अपडेट्ससाठी.